तालुक्यातील नीरा येथील ज्युबिलंट लाईफ सायन्स कंपनीतील केमिकल गळतीनंतर जखमी झालेल्या कामगारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. कामगार संघटनेचे नेते यशवंत भोसले यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आतापर्यंत 48 लोक जखमी झाले असून लोकांना डोळ्यात आणि फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत. यामध्ये 4 कामगार अत्यवस्थ अवस्थेत असून कंपनीमध्ये ऍसिटिक अनहायड्राइड या रसायनाचे उत्पादन घेतलं जातं. लोकवस्तीला लागून हा प्लांट असल्याने लोकांनी या उत्पादनाला अनेक वेळा विरोध केला आहे. भोसले यांनी या अपघाताबाबत कंपनी प्रशासनाला जबाबदार धरलंय. विना प्रशिक्षित आणि कंत्राटी कामगार वापरल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग पुणे यांनी कारखान्यातील नीमचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी न करण्यासंदर्भात पत्रही दिलं आहे. याकडे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जगात बंदी असलेले ऍसिटिक अनहायड्राइड सारख्या घातक रसायनाची निर्मिती इथे केली जाते. पुढील काळात या विरोधात आंदोलन करणार असल्याचेही वारकरी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. कंपनी प्रशासनाने मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय. आपण ज्युबिलंट कंपनीच्या गेटवर उभा आहोत. आज इथे एक दुर्घटना घडलेली आहे. त्या दुर्घटनेमध्ये वायू गळती झाल्या कारणास इथले जे कामगार लोक आहेत ते कामगार लोक अक्षरशः बेशुद्ध पडले आहेत आणि आताच ते सावंत हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. तर मला इथे एक नमूद करायचं आहे की हे हा जर वारा आज त्या दिशेने असतं आमच्या वार्डाच्या तर कदाचित वार्डातील सर्व 2-3 हजार लोकसंख्येचा वार्ड ह्यांना कुठं पळवावं लागलं असतं, कुठले हॉस्पिटल असते, हे लोक जर मेले असते, कदाचित ही घटना रात्रीची घडली असती तर रात्रीच हे लोक झोपेत मेले असते तर ह्याला जबाबदार कोण? इथले राजकीय नेते का? ज्युबिलंट कंपनी? असा प्रश्न निर्माण होतो. 2009 पासून ऍसिडिक अनहायड्राइड ह्या केमिकल विरुद्ध आम्ही लढा देत आहोत. तरी वारंवार जनशक्तीच्या माध्यमातून, दबाव तंत्राच्या माध्यमातून आम्ही त्यांना बंद करा म्हणतो हा प्लॅन. पण तरी ते राजकीय शक्ती वापरून आणि भांडवलदारांची ताकद वापरून हा प्लॅन बंद करायला तयार नाहीत. पण अक्षरशः इथं भोपाळ ज्यावेळेस घडेल ऍसिडिक अनहायड्राइड हे केमिकल आज लिकेज झालं, नुसतं लिकेज झालं तर एवढी मोठी दुर्घटना, कामगार दगावायच्या स्थितीत आहेत काही, तर काही आखरच्या श्वास मोजतात, तर काहींना हॉस्पिटलमध्ये जॉईन करण्यात येतं. तर 6 वार्डातल्या लोकांना काय करावं लागेल आणि कुठं पळवावं लागेल हा विचार इथं पडतो.